दारू पिणं हे ग्राहकांसह हॉटेल मालकालाही चांगलंच महागात पडलं. या प्रकरणी न्यायालयानं हॉटेल मालकाला 25,000 तर ग्राहकांना प्रत्येकी 1,000 दंड ठोठावला. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील आठवड्याभरापासून धाब्यांवर दारू विक्री करणाऱ्या आणि बसून पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जात असून नुकतंच दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकानं अकलूज टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी धाब्यावर धाड टाकली असता धाबा मालक शंकर संजय नुसते वयवर्ष 26 हा मद्यपी ग्राहक किरण राजेंद्र भोसले वयवर्ष 43 तसंच शरद महावीर गेजगे वयवर्ष 27 यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं आढळून आलं. राज्य उत्पादन शुल्क विभागानं घटनास्थळावरून 180 मिलीलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या 4 बाटल्या तसंच विदेशी दारूच्या 3 बाटल्या आणि काचेचे ग्लास असा 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून धाबा मालक आणि 2 ग्राहकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 68 आणि 84 अंतर्गत गुन्हा नोंद केलाय. तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं धाबा मालकास 25,000 रुपये दंड तसंच दंड न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास 3 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवजे शेख आवेज शेख जवान गजानन जाधव तानाजी जाधव वाहनचालक मारुती झडगे यांच्या पथकानं पार पाडली.